हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव परिसरातील मागील 50 वर्षापासून 195 कुटुंब या ठिकाणी अतिक्रमण करून वास्तव्यास होते. आज सकाळपासूनच पालिका प्रशासन आणि महसूल विभागाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे. या अगोदर येथील सर्व अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती आणि 13 डिसेंबर रोजी नोटीस देत 48 तासांमध्ये अतिक्रमण काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. परंतु अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढले नसल्याने आज सकाळपासूनच अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवून अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारक आणि महसूल पोलीस यांच्यात झटापट पाहावयास मिळाली. तर उद्धव ठाकरे गटातील शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी याला विरोध केला म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. महसूल आणि नगर परिषदेकडून येथील अतिक्रमण धारकांना नोटीसी बजावण्यात आल्या होत्या असं सांगण्यात आलं होतं. तर अतिक्रमण धारकांनी आम्हाला फक्त 48 तासात अतिक्रमण काढण्याची एकच नोटीस दिली होती. आम्ही इतक्या वेळात आमचा संसार मोडून कुठे राहावे असं सांगितलं. येथील 195 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढण्यात येणार असून अतिक्रमण काढताना 4 JCB मशीन, 10 ट्रॅक्टर तर 4 रुग्णवाहिका, पोलीस, महसूल नगर परिषदेचे कर्मचारी असे 500 पेक्षा जास्त कर्मचारी येथे तैनात होते. यावेळी येथील अतिक्रमण धारकांनी आमचे पुनर्वसन करा, नंतर आमचे घरे मोडा अशी विनंती केली होती. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, पोलीस प्रशासन, महसूल आणि नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. 50 वर्षापासून थाटलेला संसार 48 तासात उद्ध्वस्त झाल्याने येथील अतिक्रमक धारकांचे छत्र हलपले. यावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आवेश शेख, MCN News, हिंगोली.